तो रिक्लोजरचा आरसीसीबी आहे, हा टाइप ए मध्ये आहे। आपण इथं 2 आणि 3 नंबरला याला फेज न्यूट्रल जोडलेली आहे। हा ऑक्सिलरी सप्लाय, याला कंट्रोल सप्लाय। हा ट्रिप झाल्यानंतर पहिल्यांदा 10 सेकंदानंतर पुन्हा ऑटो रिक्लोजर आणि स्टार्ट होतो, त्यानंतर जर लगेच स्ट्रिप झाला तर त्यानंतर तो 1 मिनिटाचा पॉज घेऊन पुन्हा ट्रायल मारतो, आणि जर पुढे काही शॉर्टिंग नसेल तर तो स्टार्ट होत स्टार्ट राहतो। त्यानंतर समजा जरी शॉर्ट असेल पुढे काही आणि ट्रिप झाला तर त्यानंतर तो 5 मिनिटानंतर पुढची ट्रायल घेतो, तिसरी ट्रायल, फायनल ट्रायल। आणि त्यानंतरही जर शॉर्ट झालं असेल तर तो त्यानंतर पुन्हा ट्रायल घेत नाही, हा 3 वेळेस ट्रायल घेऊन थांबतो। पहिली 10 सेकंद, नंतर 60 सेकंद आणि त्यानंतर 5 मिनिटं, म्हणजे 300 सेकंद। आपण एकदा ट्रायल करून बघूया। आता आपण पहिल्यांदा ट्रिप झालाय असं दाखवूयात। स्टार्ट मारलेला आहे पहिल्या 10 सेकंदानंतर, असाच पद्धतीने तो पुन्हा जर ट्रिप झालं तर हा आता 1 मिनिटाची सायकल घेईल, 1 मिनिट थांबेल। हा सर्वर रूमच्या ॲप्लिकेशनसाठी आहे, बऱ्याच वेळेला सर्वर रूम सप्लाय ट्रिप होतो रात्रीच्या वेळेला, काही करणार त्यावेळेस हा आपल्याला कामाला येऊ शकतो। क्रिटिकल लोडसाठी हा ॲप्लिकेशन हा यूज होऊ शकतो, तर माणसाला लवकर पोहोचायला वेळ लागेल अशा ठिकाणी। हा 7 सेकंदानंतर पुन्हा चालू झालेला आहे। आता जर हा ट्रिक झाला तर हा 300 सेकंद घेईल, म्हणजे 5 मिनटं घेईल, चालू आहे।